ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यात वापस घेऊन घेईन। कि या सरकारने पहिले दिलेलं आहे, पहिले देत आहे, आणि ज्याचा खाल्लं त्याला जागी जागलं पाहिजे अशा प्रकारचं धोरण ठेवून कोण ऐरा गैरा आता समोर उभा राहते त्याची पर्वा करू नका। जो आपल्या सोबत उभा आहे त्याच्या सोबत आपण उभा राहा। पण मला पैसा यांच्या बापाचा आहे का, रवी राणाच्या कमाईचा आहे किंवा या सरकारच्या मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या कमाईचा आहे? योजना केवळ आता यांची नीती ही कुनीती हे आता स्पष्टपणे दिसत आहे की निवडणुकीच्या मतदानासाठीच ही योजना या नालायक लोकांनी आणली आणि बहिणीला फसवण्याचं काम केलं। सख्या बहिणी म्हणताय, सख्या बहिणीला फसवण्यासाठी योजना आणताय आणि ते मतासाठी आणताय, बहिणीच्या भावनाशी खिलवाड आहे। महाराष्ट्रातील तमाम बहिणींना सांगतो आहे, हा रवी राणा जे म्हणलं आहे ते सरकारच्या मनातील बोललेला आहे, ते शिंदेच्या मनातील, ते फडणवीस यांच्या मनातील, ते अजित पवारांच्या मनातील बोललं आहे। ही योजना केवळ आणि केवळ मतासाठी आहे, मताची झाली कडकी, बहीण आठवली लाडकी। आणि हा जो बोलला रवी राणा हा बेमान माणूस, बहिणीला फसवण्यासाठी जे काही लोभ देतो, प्रलोभन दाखवतो आणि 1500 रुपयामध्ये मत घेण्यासाठी काय ह्याला वाटलं की आमच्या बहिणी विकाव आहे, की आमच्या बहिणी या 1500 रुपयाला मतदान विकतील? थोडा करंटा नालायक माणूस हे राजकारणात पाहिला नाही। सर हा महाराष्ट्र सरकारी पैसा यांच्या बापाचा आहे का, रवी राणाच्या कमाईचा आहे किंवा या सरकारच्या मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या कमाईचा आहे? योजना केवळ आता यांची नीती ही कुनीती हे आता स्पष्टपणे दिसत आहे की निवडणुकीच्या मतदानासाठीच ही योजना या नालायक लोकांनी आणली आणि बहिणीला फसवण्याचं काम केलं। सख्या बहिणी म्हणताय, सख्या बहिणीला फसवण्यासाठी योजना आणताय आणि ते मतासाठी आणताय, बहिणींच्या भावनाशी खिलवाड आहे। महाराष्ट्रातील तमाम बहिणींना सांगतो आहे, हा रवी राणा जे म्हणलं आहे ते सरकारच्या मनातील बोललेलं आहे, ते शिंदेच्या मनातील, ते फडणवीस यांच्या मनातील, ते अजित पवारांच्या मनातील बोललं आहे। ही योजना केवळ आणि केवळ मतासाठी आहे, मताची झाली कडकी, बहीण आठवली लाडकी। आणि हा जो बोलला रवी राणा हा बेमान माणूस, बहिणीला फसवण्यासाठी जे काही लोभ देतो, प्रलोभन दाखवतो आणि 1500 रुपयामध्ये मत घेण्यासाठी काय ह्याला वाटलं की आमच्या बहिणी विकाव आहे, की आमच्या बहिणी या 1500 रुपयाला मतदान विकतील? थोडा करंटा नालायक माणूस हे राजकारणात पाहिला नाही। सर हा महाराज ही सरकारी पैसा यांच्या बापाचा आहे का, रवी राणाच्या कमाईचा आहे किंवा या सरकारच्या मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या कमाईचा आहे? योजना केवळ आता यांची नीती ही कुनीती हे आता स्पष्टपणे दिसत आहे की निवडणुकीच्या मतदानासाठीच ही योजना या नालायक लोकांनी आणली आणि बहिणीला फसवण्याचं काम केलं। सख्या बहिणी म्हणताय, सख्या बहिणीला फसवण्यासाठी योजना आणताय आणि ते मतासाठी आणताय, बहिणीच्या भावनाशी खिलवाड आहे। महाराष्ट्रातील तमाम बहिणींना सांगतो आहे, हा रवी राणा जे म्हणलं आहे ते सरकारच्या मनातील बोललेलं आहे, ते शिंदेच्या मनातील, ते फडणवीस यांच्या मनातील,